चंद्रयान 3 विक्रम लैंडर ने जेव्हापासून चंद्रावरती लैंडिंग के लिए तेव्हापासून आजपर्यंत चंद्रावरच्या भयानक गोष्टी समोर येत आहेत। लैंडिंग नंतर चंद्रयानने पाठवलं चंद्रावरील पहिला वीडियो आणि फोटो। त्या व्हिडिओमध्ये चंद्रावरील दक्षिण भागातील खूपच भयानक दृश्य दिसले। पुढील 14 दिवस चंद्रयानचा रोवर चंद्रावरती फिरणार आहे। इस्रोचा चंद्रयान 3 सक्सेस झाल्यानंतर जगभरातील स्पेस एजन्सी हैरान झाले आहे। चंद्राच्या कक्षेत पोहोचण्यापासून ते आजपर्यंत चंद्रयानने प्रत्येक दिवशी नवीन फोटो आणि व्हिडिओ पाठवले आहे। पण तुम्हाला हे माहिती आहे का, रोजचे लुना 25 हे मिशन क्रॅश झाल्यानंतर त्या क्रॅश झालेल्या सर्व घटनेची दृश्य चंद्रयाननी पाठवली होती। त्या व्हिडिओमध्ये चंद्राचा तो भयानक भाग दिसत होता ज्या ठिकाणी इस्रोच्या स्पेसचा स्फोट झाला, ज्याला आपण पृथ्वीवर बसून कोणत्याही टेलिस्कोपनी पाहू शकत नाही। परंतु यावेळेची सर्वात मोठी गोष्ट ही आहे, चंद्रयान 3 चंद्रावरती यशस्वीरित्या लँडिंग केली हे आपण सर्वांनीच पाहिले। त्याच्या काही वेळानंतरच लँडरवरती लावलेल्या हाय डेफिनेशन कॅमेराने चंद्रावरच्या दक्षिण भागातील पहिला फोटो काढला आहे आणि पुढील 14 दिवस आणखी नवीन नवीन शोध करणार आहे, त्याबद्दल आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। त्याचबरोबर या मिशनशी निगडीत असलेला विषय जाणून घेतल्यानंतर तुम्हाला इस्रोबद्दल 10 अधिक गर्व होईल। तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला। मित्रांनो, 14 जुलैला पृथ्वीवरून चंद्राच्या दिशेने लॉन्च झालेल्या चंद्रयानने इतिहास रचला आहे। जेव्हा चंद्रयानने चंद्राच्या दक्षिण भागामध्ये लँडिंग केली त्या भागामध्ये जगातील आत्तापर्यंत कोणताही देश गेलेला नाही। चंद्रामध्ये आजही अनेक असे रहस्य लपलेले आहेत, त्यामुळे जगातील सायंटिस्ट याबद्दल जाणून घेण्यासाठी खूपच उत्सुक असतात। त्यानंतर चंद्रयानने एक खूपच गुड न्यूज दिली। लँडिंग नंतर चंद्रयानच्या विक्रम लँडरची कंडिशन खूपच चांगली आहे। त्यानंतर चंद्राचे रहस्य जाणून घेण्यासाठी विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोवरला बाहेर काढण्यात आले आणि चंद्राच्या दक्षिण भागावरती प्रज्ञान रोवर नवीन नवीन माहिती गोळा करत आहे। प्रज्ञान रोवर पुढील 14 दिवस चंद्राचे भयानक रहस्य इस्रोला पाठवणार आहे। त्याचबरोबर विक्रम लँडरले लँडिंग केल्यानंतर चंद्रावरील दक्षिण भागातील सर्वात सुंदर फोटो पाठवला आहे। त्या लेटेस्ट फोटोमध्ये सूर्याच्या किरणांना रिफ्लेक्ट करून चमकत असलेल्या चंद्राच्या दक्षिण भागाला आपण क्लिअरपणे पाहू शकतो। त्याचबरोबर हे देखील पाहू शकतो चंद्राची जागा किती खालीवरती आहे। चंद्राची ही दशा उल्कापिंडाच्या झालेल्या पावसापासून झाली आहे। तसेच लँडिंगच्या अगोदर विक्रम लँडरवरती लावलेल्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी कॅमेऱ्याने चंद्राच्या अनेक भागाचे फोटो काढले होते। इस्रोने पाठवलेल्या चंद्राचे या फोटोवरती आपल्याला काही भागामध्ये नावं लिहिलेले दिसत असतील। चंद्रावरती खूपच मोठे मोठे खड्डे आहेत, परंतु ते खड्डे आपल्याला फोटोमध्ये खूपच लहान वाटत असतील। परंतु या खड्ड्याची विशेष गोष्ट म्हणजे या मोठ्या मोठ्या खड्ड्याच्या खाली 1-2 टन नाहीतर तब्बल 10 करोड टन पाणी असू शकते। तसेच अनेक प्रकारचे महागडे इंधन देखील या खड्ड्यांमध्ये आढळू शकते। या सर्व गोष्टीचाच रिसर्च करण्यासाठी विक्रम लँडरने आपल्या प्रज्ञान रोवरला चंद्रावरती पाठवले आहे। चंद्रयान 3 मिशन नेमकं आहे तरी काय आणि हे चंद्रयान 3 आपल्या रिसर्चच्या दरम्यान कोणत्या कोणत्या गोष्टीचा खुलासा करणार आहे, त्यामुळे स्पेस एजन्सी नासा आणि रुसला देखील जळण झाली आहे। चला तर जाणून घेऊया, विक्रम लँडरला चंद्रावरती उभा राहण्यासाठी कोणत्याही चार्जिंगची गरज नाही। म्हणजेच की विक्रम लँडर एका जागेवरती उभा राहून चंद्राच्या अनेक भागाची माहिती गोळा करू शकतो। चंद्रावरती दिवस आणि रात्र असताना त्या दरम्यान तेथील तापमान किती असते याची ते माहिती घेईल। आपल्या लँडिंगच्या आजूबाजूला येत असलेल्या भूकंपाची गती आणि तीव्रता याचा अभ्यास करेल। तसेच लेझरचा वापर करून चंद्राच्या जमिनीचा अभ्यास करू शकेल। त्यासाठी विक्रम लँडरवरती 4 प्रकारचे उपकरण लावले गेले आहेत। त्याचबरोबर विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोवर वेगळे होऊन चंद्राच्या अनेक भागामध्ये फिरत आहे। या प्रज्ञान रोवरवरती देखील हाय क्वालिटीचा कॅमेरा लावण्यात आला आहे, त्यामुळे प्रज्ञान रोवर चालता चालता चंद्रावरील सर्व फोटो इस्रोला पाठवत आहे। आपल्याला हे नक्की माहिती असायला हवे, प्रज्ञान रोवरने लेझर इंडक्टेड ब्रेकडाऊन स्पेक्ट्रोमीटर आणि अल्फा पार्टिकल एक्सरे स्पेक्ट्रोमीटर असे 2 उपकरण लावले आहे, जे लेझरचा वापर करून चंद्राच्या जमिनीच्या आतमध्ये जाऊन त्या आतमध्ये असलेल्या पाण्याची माहिती घेणार। तसेच हे चंद्रावरती असलेल्या माती आणि तिथे असलेल्या मॅग्नेशियम, अल्युमिनियम, क्रोमियम आणि सिलिकॉन यासारख्या महागड्या इंधनाला देखून शोधून काढणार आहे आणि या गोष्टीचा खुलासा करतील चंद्रामध्ये नेमकं काय लपलेले आहे।
म्हणजेच या मिशनच्या दरम्यान चंद्रयानच्या विक्रम लँडरने आणि प्रज्ञान रोवरने चंद्रावरील कुठला इंधन किंवा पाण्याचा शोध लावला तर ती भारताची एवढी मोठी प्रगती होईल. भविष्यामध्ये जेव्हा पण चंद्राचे नाव घेतले जाईल त्याचबरोबर भारत आणि इस्रोचे नाव देखील जोडले जाईल. अशाच नवीन नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.